पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे। धुळे रेल्वे स्थानकावर एकच खिडकी, आरक्षण, तिकीट विक्री आणि चौकशी एकाच ठिकाणी, प्रवाशांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागते। साक्री तालुक्यातील निजामपूर येथील माहेरवाशिणीचा सांस्कृतिक महोत्सव, बालपणाच्या आठवणी जागवत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्यांचा केला सत्कार। खान्देशातील शेतकऱ्यांना 15 ते 20 मेच्या दरम्यान कपाशी लागवडीचे वेध, अनेकांना बियाणे हवे, कृषी विज्ञान केंद्राचा मात्र सबुरीचा सल्ला। दोन वर्षांपासून शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही, यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणारे 25% प्रवेश नाकारणार इंग्रजी माध्यमांच्या शाळा। आणि मालेगावच्या अजंग वडेल येथील जयश्री कुमावत या विवाहितेचे धुळे बसस्थानकावरून अपहरण, हरवल्याची नोंद घेऊन पोलिसांकडून निर्ढावलेपणाचे दर्शन। आणि आता सविस्तर वृत्त। धुळे शहरातील रेल्वे स्थानकावर एकमात्र खिडकी सुरू असून नागरिकांना त्रास होतोय। रेल्वेची चौकशी करा, बुकिंग करा किंवा तिकीट काढायचे असेल तर सर्वांना एकाच खिडकीसमोर उभे राहावे लागते। प्रत्यक्षात रेल्वे स्थानकात 4 खिडक्या आहेत, पण एकाच खिडकीतून सर्व कामकाज चालवलं जात असल्याने नागरिकांना तासभर रांगेत उभे राहावे लागते। रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सोय करण्यासाठी आरक्षण, तिकीट विक्री आणि चौकशीसाठी स्वतंत्र खिडक्या ठेवाव्यात अशी मागणी प्रवाशांची आहे। धुळे शहरातील रेल्वे स्थानकावरून सध्या 40 गाव पर्यंत पॅसेंजरच्या 4 फेऱ्या होतात। 40 गाव येथून निरनिराळ्या रेल्वेसाठी प्रवाशांना प्रवास करता येतो। सकाळच्या 17 धुळ्याहून 40 गावकडे गेल्यावर भुसावळ पॅसेंजर, काशी एक्सप्रेस या रेल्वे मुंबईकडे जाण्यासाठी, तर भुसावळकडे जाण्यासाठी काशी पॅसेंजर, सचखंड एक्सप्रेस, कामयानी एक्सप्रेस, पवन एक्सप्रेस या रेल्वे 40 गाव रेल्वे स्थानकावरून उपलब्ध होतात। याशिवाय 40 गाव रेल्वे स्थानकावरून अमृतसर एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, हावडा मेल, पंजाब मेल, जनता एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस या रेल्वे उपलब्ध होतात। या सर्व रेल्वे गाड्यांसाठी धुळे रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकीवरून आरक्षण करता येऊ शकते, मात्र धुळे रेल्वे स्थानकावर केवळ एकच खिडकी सुरू असते। प्रत्यक्षात या ठिकाणी 4 खिडक्या आहेत। आरक्षण करायचे असो किंवा तिकीट काढायचे असो की साधी चौकशी करायची असो, प्रत्येकाला खिडकीसमोर रांगेत उभे राहावे लागते, त्यामुळे सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होतो। प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावर 4 खिडक्या आहेत, पण त्यातील 3 खिडक्या या बंद असतात। प्रवाशांनी अनेकदा अडचणीचे पाडे वाचले, पण रेल्वे प्रशासन लक्ष घालत नाही। सध्या सुट्टीचा कालावधी सुरू आहे, त्यामुळे पर्यटन, विवाह समारंभ आणि इतर कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। किमान हंगामाच्या काळात तरी आरक्षण, तिकीट विक्री, चौकशी यासाठी स्वतंत्र खिडक्या कार्यान्वित कराव्या अशी अपेक्षा प्रवाशांची आहे। दरम्यान धुळे रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की धुळ्यातून मुंबई व्यतिरिक्त इतर गावांना जाण्यासाठी आरक्षण तिकिटांची ज्यादा मागणी नसते। सध्या एकच खिडकी सुरू करायची परवानगी प्रशासनाने दिली आहे। या खिडकीवरून आरक्षण करता येते, इतर खिडक्या कायम बंद नसतात असे देखील सांगण्यात आले। तंत्रज्ञानाच्या आविष्कारातील व्हॉट्सअप या तंत्रज्ञानाची मदत घेत साक्री तालुक्यातील निजामपूर येथील विवाहिता एकत्र आल्यात। माहेर वाशिण असे शीर्षक घेऊन कार्यक्रम घडविण्याचे 2 वर्षापूर्वी नियोजन झाले। सुमारे 500 पेक्षा जास्त विवाहिता रविवारी निजामपूर येथे आल्यात। बालपणाच्या आठवणी जागत आदर्श विद्यामंदिराच्या आवारात या महिलांनी आपल्यातील अभिजात कलागुणांचे प्रदर्शन घडविले आणि परस्परांशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट केले।
आधुनिक तंत्रज्ञानातील मोबाईल, व्हॉट्सअप आणि फेसबुक या माध्यमांच्या मदतीने दुरावलेले एकत्र येऊ लागले. शाळा महाविद्यालयातील जुने मित्र व्हॉट्सअप फेसबुकमुळे एकत्र येऊ लागले. ठिकठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमांमधून प्रेरणा घेऊन सटाणा येथील रुपाली कोठावदे तथा माहेर असलेले निजामपूर येथील सुवर्ण पंडितवाणी यांनी मी निजामपूर माहेरवाशीन या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. हळूहळू निजामपूर येथील माहेर असलेल्या परंतु निरनिराळ्या शहरांमध्ये स्थिरावलेल्या महिला या ग्रुपशी संलग्न झाल्यात. सर्व माहेरवाशिनींनी उन्हाळ्या सुट्टीत निजामपूर येथे येऊन सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे ठरविले. तसेच वैवाहिक जीवन जगताना वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सत्कार करण्याचे नियोजनही केले. अखेरीस कार्यक्रमासाठी 5 मे हा मुहूर्त ठरला. सुमारे 500 पेक्षा अधिक माहेरवाशी निजामपूरमध्ये डेरे दाखल झाल्यात. गावातील वाणी मंगल कार्यालयापासून आदर्श विद्या मंदिरापर्यंत शोभायात्रा निघाली. साज शृंगार करून शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी वयाचे विस्मरण करीत वाद्यवृंदावर मनसोक्त पदन्यास केला. आदर्श विद्यालयाच्या आवारात आल्यानंतर अल्पोपहार घेत काही जणींनी शाळेच्या आवारातील झाडांवर झोके घेतले आणि बालपणाच्या आठवणी जागविल्या. त्यासाठी या पूर्वतयारी म्हणून मी 2 वर्षापूर्वीच व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. माहेर माझं निजामपूर या नावाने ग्रुप तयार केला आणि त्यात असंख्य अशा माझ्या माहेरवाशिनी ॲड झाल्या आणि कार्यक्रमाला एक जरा वेगळं वळण मिळालं. सर्व मैत्रिणी एकत्र आल्या आणि त्या मार्ग या चर्चेतून एक विषय ठरला की आपल्यालाही माहेरवाशिनी स्नेहमिलन घ्यायचं बुवा निजामपूरला. आणि त्यासाठी मी 2 महिन्यापूर्वीच तारीख डिक्लेअर केली की 5 मेला आपण हे कार्यक्रम करू. शाळेच्या आवारात दुपारी 11 वाजेच्या सुमारास कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन माहेरवाशिनींच्या हस्ते झाले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. शालेय जीवन जगताना ज्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात होते त्याच पद्धतीने या माहेरवाशिनींनी कार्यक्रम सादर केले. त्यामुळे अनेकांना आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा प्रदर्शनाची संधी मिळाली. या कार्यक्रमात आदर्श शिक्षिका आणि इतर विशेष कामगिरी केलेल्या सुमारे 30 महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नाशिक येथील भारती चिंचोले, संध्या शिरोडे आणि इतर काही जणींची मदत झाल्याचे सुवर्णा वाणी तथा रुपाली कोठावदे यांनी सांगितले. आमची बालपणापासूनची शाळा तर इथं आमचं अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं शिक्षण, हा माझी विद्यार्थी आणि माहेरवाशिनी असा एकत्र मिळून आलेला कार्यक्रम आहे. आनंद घ्यावा एवढीच एक संकल्पना यांची आहे. याच्यात कुठलंही वयाचं बंधन नाही आहे. कुठल्याही एका समवयस्क मैत्रिणी अशा एकत्र न येता सगळ्याच वयाच्या मैत्रिणी एकत्र येऊन आपले अनुभव काही दिवसांपासूनचे त्यांच्या साचलेल्या मनातल्या गुजगोष्टी आज इथे करणार आहे. ही एक संकल्पना घेऊन हा माहेरवाशिन स्नेहमिलन कार्यक्रम आज साकार होत आहे. आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थिनींनी आणि माहेरवाशिनींनी एकत्र येऊन स्नेहमेळा घेतला. माहेरी आल्यानंतर कुटुंबियांनी फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. यामुळे भारावल्यासारखे वाटते. वयाची बंधने झुगारून मैत्रिणी एकत्र आल्या. बऱ्याच वर्षापासून दुरावलेल्या मैत्रीण एकत्र आल्याने सुखादुखाच्या गोष्टी झाल्यात. भविष्यात देखील अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन होईल असे कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या महिलांनी सांगितले. घेतला जाणार आहे आणि सर्व सखी वयाचं बंधन विसरून आनंद घेतला आहे सगळ्यांनी आणि खूप छान वाटत आहे की खूप वर्षापासूनच्या मैत्रिणी ज्या कधी कोणाला भेटल्या नव्हत्या ह्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत, एकत्र भेटत आहेत, गुजगोष्टी सुखदुःखाच्या गोष्टी बोलता आहेत, खूप आनंद होत आहे. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन्स.
बस यही है जो सही है। एक किलो दिया। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नहीं तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर। पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा। दर्जेदार LED TV जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेयर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन। फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील। आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी। ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर। व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत। दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या। पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत। याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स। बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध। चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये, 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे। अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर। नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे। फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते। जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते। दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सील बंद केला जातो। दुधात पाणी भेसळ होतच नाही। दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय। नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल। घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल। तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई, तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल। आमचा पत्ता, प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ, राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे। मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। अक्षय तृतीया साजरी केल्यानंतर बहुसंख्य शेतकऱ्यांकडून खरीपाच्या पेरणीचे प्रयत्न होतील। कृषी विभागाने निर्धारित वेळेत बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। दरम्यान पर्यावरणात बदल होत असून पावसाच्या आगमनाचा अंदाज येत नाही। पावसाची समाधानकारक हजेरी झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राने दिलाय। खानदेशात अक्षय तृतीया झाल्यानंतर साधारणपणे 15 ते 20 मेच्या दरम्यान अनेक शेतकरी कपाशीची लागवड करतात। यंदाही तास प्रयत्न काही शेतकऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे, परंतु गेल्या आठवडाभरापासून विहिरींच्या पाण्याची पातळी वेगाने खालावत आहे, त्यामुळे कपाशीची लागवड करायची की नाही अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे। बहुसंख्य कोरडवाहू क्षेत्र असलेले शेतकरी ज्वारी बाजरीचे उत्पादन घेतात, त्यासाठी मे महिन्यात बियाण्यांची खरेदी होते। यंदा मे महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरीही बाजारात बियाण्यांबाबत फारशा हालचाली नाहीत। कडधान्याचे अनुदानित बियाणे वेळेत मिळत नाहीत। बऱ्याचदा शेतकरी पदरमोड करून बियाणे खरेदी करतात। पेरणी संपल्यानंतर अनुदानित बियाणे उपलब्ध होतात। कृषी विभागाचा हा कारभार म्हणजे वराती मागून घोडे असतात असे म्हणत अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कृषी विभागाने अपेक्षित असलेले बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे वेळीच कळवावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। येतोय शेतकऱ्यांसाठी
तर जे कपाशीचं बियाणं आहे एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्कृष्ट बियाणं मिळायला पाहिजे आणि त्याच्यात जे बोगस बियाणं असतं ते मिळायला नको पाहिजे. त्याच्यात मोठं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं. म्हणून शासनाने किंवा कृषी विभागाने याच्यात खूप लक्ष द्यायला पाहिजे की जे कुठल्याही जातीचं बियाणं चांगल्या प्रकारे नियोजन करून शेतकऱ्यांपर्यंत पोच करणे किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मिळवून द्यायला पाहिजे. ते खोटं बियाणं म्हणजे बोगस बियाणं जे येतात ते आणि भावामध्ये जे शासनाची किंमत असते ती किंमतपेक्षा जास्त दुप्पट किंवा दीडपटीने माल विकला जातो. ते शासनाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, कृषी विभागाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. अन्य जे असतं तर हे कडधान्य पेरण्याची अनेक शेतकऱ्यांची इच्छा असते, परंतु कडधान्याचं जे बियाणं आहे हे बियाणं योग्य त्या वेळेवर उपलब्ध होत नाही. बहुतेक शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन गेलेले असतात आणि नंतरच्या काळामध्ये कडधान्य बियाणं उपलब्ध होतं. तर असं न होता हे कडधान्याचं बियाणं जर लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलं तर बरेचसे शेतकरी कडधान्यसुद्धा पेरतील आणि कडधान्य जे आहे तर याचं उत्पादन बऱ्याच प्रमाणात वाढू शकतं. शेतकऱ्यांकडून पेरणीची पूर्वतयारी होत असताना कृषी महाविद्यालयाच्या संशोधन विभागाने मात्र सबुरीचा सल्ला दिला आहे. कृषी विज्ञान केंद्रातील गिरीश नांद्रे यांनी सांगितले की गेल्या 3 दिवसापासून तापमानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात कडाक्याची थंडी अनुभवली गेली तर एप्रिल अखेर उष्णतेची प्रचंड लाट आली. पर्यावरणातला हा बदल पुढे काय परिस्थिती निर्माण करतो याचा अंदाज घेणे आणि व्यक्त करणे कठीण झाले आहे. पेरणी करण्यासाठी मोठा खर्च असतो, तेव्हा शेतकऱ्यांनी पावसाची समाधानकारक हजेरी लावल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पुरेशा प्रमाणात पाणी असेल अशा शेतकऱ्यांनी 15 मे नंतर कपाशीची लागवड करण्यास हरकत नाही, परंतु जर पाणी नसेल तर कपाशीची लागवड करणे आगळीक ठरेल असेही नांद्रे यांनी सांगितले. पाऊस जेव्हा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने येईल पहिला पाऊस, त्याच नंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी. आणि आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कापूस हे मुख्य पीक आहे आणि या मुख्य पिकाचा विचार केला तर बरेच शेतकरी हे 20 मे नंतर किंवा 15 मे नंतर कापूस पेरणीला सुरुवात करतात ज्यांच्याकडे पाणी आहे. मग अशा शेतकऱ्यांनी सुद्धा थोडंसं थांबून पाण्याची उपलब्धता बघून आणि पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करणं गरजेचं आहे. आणि तेच बाकीच्या आपल्या हंगामी पिकांमध्ये चांगला एक पाऊस जेव्हा होईल त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करणं गरजेचं आहे. अन्यथा पावसाचा अनियमितपणा आपल्याला आपल्या पेरणीसाठी घातक ठरू शकतो. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणारे 25% प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण हे प्रवेश केल्यानंतर शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीचे प्रस्ताव अनेक वर्षापासून शासनाकडे पडून आहेत. प्रतिपूर्तीचे पैसे मिळावेत म्हणून 25 फेब्रुवारीला बंदही पाळण्यात आला होता. त्यानंतर देखील काहीच हालचाली नाहीत. त्यानंतर पुन्हा एकदा बंद पाळून 25% कोट्यातील प्रवेश नाकारण्यात येतील. संस्था चालकांमुळे नव्हे तर शासनाच्या आडमुठे धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, असे स्पष्टीकरण संस्था चालक संघटनेचे केतन गोसर आणि रवी बेलपाठक यांनी दिले. बदलत्या परिस्थितीत अनेक मध्यमवर्गीय पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशित करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शैक्षणिक शुल्क परवडत नसल्याची ओरड झाली. त्यामुळे शासनाने शिक्षण हक्क कायदा आणून त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी एकूण प्रवेश क्षमतेच्या 25% प्रवेशी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करावेत. अशा पद्धतीने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासन करेल असे सांगण्यात आले. त्यानुसार संस्था चालकांनी प्रवेश दिले आणि प्रतिपूर्तीचे प्रस्ताव देखील शासनाकडे सादर केले, परंतु शासनाने 2017-18 आणि 2018-19 या 2 वर्षाच्या शैक्षणिक शुल्क संस्था चालकांना दिलेले नाही, त्यामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. यापूर्वी पैशांची मागणी करत 25 फेब्रुवारीला लाक्षणिक संप करण्यात आला होता. आता पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वेळ आली आहे, पण शासनाकडून गेल्या 2 वर्षातील शैक्षणिक शुल्काची रक्कम मिळालेली नाही. शुल्क त्रुटी निर्माण करून प्रस्ताव माघारी पाठवले जातात. शासनाची ही भूमिका निषेधार्य आहे. त्यासाठी यंदा पुन्हा 1 दिवसाचा संप केला जाईल. तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण हक्क कायदा अंतर्गत देणारे प्रवेश नाकारण्यात येणार आहेत, असे स्पष्टीकरण संघटनेचे गोसर आणि बेलपाठक यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीच्याच शाळा व्यवस्थापन नव्हे तर शासन जबाबदार आहे असा दावा देखील बेलपाठक आणि गोसर यांनी केला. यावेळी इंग्रजी माध्यमातून शाळा चालवणारे सुरेश कुंदनानी, हेमंत घरटे, MS चिमा, डॉक्टर सैंदाणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. एवढे सगळे प्रकार होऊन सुद्धा ते पैसे द्यायला तयार नाही. शेवटी इलाज उरला तो एकच की आम्ही प्रवेश देणार नाही.
आणि मग त्याप्रमाणे आमच्या सगळ्या संस्थांनी असं ठरवलं आहे की यावर्षीपासून आम्ही हे प्रवेश संस्थांमध्ये शाळांमध्ये देणार नाही. एवढाच विषय, बाकी विषय काही नाही. संस्थेला ज्या सगळ्या अडचणी संस्थेच्या त्या लक्षात घेऊन शासनाने लवकर त्वरित पाऊल उचलावी आणि ती जी रक्कम आहे जी कोर्टाने आपल्याला न्याय दिली आहे ती लगेच मिळावी. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार आहे. मोहन माळ वगैरे प्लीजच. त्यापेक्षा यावेळी कुठलं तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसीज आल्यात माहितीये. घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात. फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. नवीन काय आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते एका रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना कॉन्टेम्पररी बरं का क्लिशे नाही. पुणे गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पुणे गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे. फोन नंबर 229 121 229 122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन होम फर्निचर ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ. सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर. सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम. 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन डायनिंग टेबल सोफा सेट TV युनिट ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर्स सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर प्लॉट नंबर D77 78 MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84148 77 670 021 48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सततचा दुष्काळ आणि नापिकेला कंटाळून धुळे तालुक्यातील बोदगाव येथील 40 वर्षीय शेतकरी भाईदास महारुकोळी यांनी आत्महत्या केली. शेतावर जाऊन त्यांनी विष घेतले. गावातील सहकारी सोसायटी बँक आणि खासगी सावकारांचे त्यांच्यावर कर्ज आहे. भाईदास कोळी यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आलंय. जिल्ह्यात गेल्या 4 वर्षापासून दुष्काळ आहे.
त्यामुळे बहुसंख्य अल्पभूधारक अडचणीत आले आहेत. धुळे तालुक्यातील बोधगाव येथील शेतकरी भाईदास कोळी यांच्याकडे वडिलोपार्जित 2 एकर शेती आहे. शेती हेच त्यांच्या कुटुंबियाचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. पावसाअभावी गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या हाती पीक आलेले नाही, त्यामुळे शेती कसण्यावर केलेला खर्च हा वाया गेला. कुटुंबियांच्या चरितार्थासाठी त्यांनी कर्ज घेतले. शेतीसाठी विविध सहकारी सोसायटीचे आणि उदरनिर्वाहासाठी बँक आणि खाजगी सावकाराकडून त्यांनी कर्ज घेतले. कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. खाजगी सावकाराचे व्याज जास्त असल्याने कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. शिवाय 1 एकर शेती आर्थिक अडचणीत सोडवण्यासाठी गहाण ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी ते शेतावर जातो असे सांगून घरातून निघाले, पण उशीर झाला तरी ते परतले नाहीत. त्यामुळे कुटुंब आणि नातेवाईकातील काहींनी शेताकडे धाव घेतली. तेव्हा शेतावर भाईदास कोळी यांनी स्वतःवर विषप्रयोग करून घेतल्याचे लक्षात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात त्यांना दाखल करण्यात आले. तपासाअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरून 24 वर्षीय जयश्री श्यामकुमार कुमावत या महिलेचे अपहरण झाले. अपहरणाची ही घटना 30 एप्रिलला दुपारी 12 च्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी प्रथमदर्शनी हरवल्याची नोंद केली आहे, परंतु नातेवाईकांनी बसस्थानकावरील CCTV वरील चित्रीकरणाचा हवाला देत जयश्री हरवली नसून तिचे अपहरण झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाला दरारून घाम फुटलाय. धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक प्रवासी सेवेसाठी असले तरी या बसस्थानकात अनेक अवैध व्यवसाय फोफावले आहेत. बसस्थानकाच्या परिसरात काही महिला मलूत झालेल्या बालकांना कडेवर घेऊन भीक मागत असतात. या महिलांचा प्रथम दर्शनी भीक मागणे हा व्यवसाय असला तरी प्रवाशांची पाकिटे चोरणे, महिलांच्या गळ्यातील मंगलपोत ओरबाडणे, बॅग लांबविणे हा मुख्य हेतू असतो. महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बॅगमधील पैसे नेहमीच लांबवले जातात, पण आता बसस्थानकावर वावरणारी टोळी ही धाडसी झाली आहे. बसस्थानकात बंदोबस्ताला असलेले पोलीस नेहमीच मरगळलेले असतात, त्याचा फायदा आता बसस्थानकावरील टोळी घेत आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग वडेल येथे राहणारी जयश्री कुमावत वय 24 ही महिला तिच्या 4 वर्षाच्या मुलीसह धुळे बसस्थानकावर आली होती. नंदुरबार तालुक्यातील चौपाळ येथे तिचे माहेर आहे. घरी परतताना जयश्री मुलीसह 30 एप्रिलला धुळे बसस्थानकावर थांबली. मालेगावकडे जाणाऱ्या बसची ती प्रतीक्षा करीत होती, पण त्याचवेळी बसस्थानकात वावरणाऱ्या महिलांच्या टोळीतील एका महिलेने जयश्री कुमावशी संपर्क साधला आणि दुसरीने तिच्या खांद्यावरून हात ठेवून आपुलकी दाखवली. त्यानंतर मात्र जयश्री मुलीसह बेपत्ता झाली. जयश्रीचा पती श्यामकुमार कुमावत यांनी धुळे शहर पोलिसात तक्रार केली आहे, पण त्यांनी दाद दिली नाही. अखेर नंदुरबार पोलीस ठाण्यात जयश्री मुलीसह हरवल्याची नोंद झाली. 2 दिवसापूर्वी श्याम कुमावतने धुळे बसस्थानकावरील CCTV कॅमेराचे चित्रीकरण तपासले, तेव्हा जयश्री हरवली नसून तिचे काही महिलांनी अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. बसस्थानकातील हे चित्रीकरण शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना दरारून घाम फुटला आणि दाही दिशांना तपास सुरू झाला. जयश्री कुमावतच्या अंगावर 50,000 रुपये किमतीचे दागिने होते. दागिने लुटण्याचा प्रयत्न झाला असावा असे म्हटले तर काही काळाने जयश्री घरी परतायला हवी होती, पण ती अद्यापही परतली नाही, त्यामुळे निरनिराळे प्रश्न उपस्थित होत आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान 38.6 तर किमान तापमान 23.2 अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 70 तर दुपारी 21% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, PN गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. धुळे रेल्वे स्थानकावर एकच खिडकी, आरक्षण, तिकीट विक्री आणि चौकशी एकाच ठिकाणी, प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. साक्री तालुक्यातील निजामपूर येथील माहेरवाशिणीचा सांस्कृतिक महोत्सव, बालपणाच्या आठवणी जागवत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्यांचा केला सत्कार. खान्देशातील शेतकऱ्यांना 15 ते 20 मेच्या दरम्यान कपाशी लागवडीचे वेद, अनेकांना बियाणे हवे, कृषी विज्ञान केंद्राचा मात्र सबुरीचा सल्ला. दोन वर्षांपासून शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही. यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत देण्यात येणारे 25% प्रवेश नाकारणार इंग्रजी माध्यमांच्या शाळा.
आणि मालेगावच्या अजंग वडेल येथील जयश्री कुमावत या विवाहितेचे धुळे बसस्थानकावरून अपहरण. हरवल्याची नोंद घेऊन पोलिसांकडून निर्ढावलेपणाचे दर्शन. याबरोबरच आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.